Good morning, students, and welcome back in our LBS online class. So, children, today we are going to solve our remaining question answer from chapter number 5, that is food and homes of animals. So, children, here is given the question from with Debbie and Debbie's web chart. So, with that, mitranno apan aaj apna chapter number 5 je aahe tar tyamadhil remaining je question answers aahe tar te complete karun ghenar ahot. आणि बघा या ठिकाणी फन विथ डॅबी या ठिकाणी डू अँड लर्न मध्ये जे फन विथ डॅबी आणि डॅबीज वेब चार्ट असतात तर त्यामध्ये जे प्रश्न प्रकार आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. सो चिल्ड्रन, हियर इज अ क्वेश्चन. लुक ऍट द एनिमल्स इन द पिक्चर. पुट अ करेक्ट टिक इफ दे आर इन देअर करेक्ट होम्स अँड अ क्रॉस इफ द होम्स आर इनकरेक्ट. तर तुम्हाला या ठिकाणी जे चित्रामध्ये प्राणी दिलेले आहे प्राण्यांचे चित्र तर ते पाहायचे आहे. जर त्या प्राण्यांचं योग्य घर त्या ठिकाणी दिलं असेल तर त्याच्या समोरच्या बॉक्स मध्ये तुम्हाला बरोबरची खूण करायचे आहे. आणि ज्या त्या ते प्राणी जर चुकीच्या घरात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रॉन्ग म्हणजे चुकीची जी फुली आहे तर ती त्या समोरच्या बॉक्स मध्ये तुम्हाला मारायची आहे. ओके चिल्ड्रन, सो लुक ऍट द बोर्ड. Here is given the picture of lion. So children, here lion lives. बघा या ठिकाणी तुम्हाला lion दाखवलेला आहे, girl दाखवलेला आहे. तर तो त्याच्या योग्य घरामध्ये आहे का? हे त्याचं घर आहे का? Yes, this is the correct home of lion. So put a correct tick mark. Given box. Okay. या ठिकाणी जो box दिलेला आहे त्या प्राण्याच्या बाजूला तर हे अगदी बरोबर आहे. तो त्याच्या बरोबर घरामध्ये आहे. त्याचं बरोबर घरामध्ये त्याला दाखवलेला आहे. म्हणून आपण बरोबरची जी खूण आहे तर ती बॉक्स मध्ये केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट पिक्चर इज गिवन हियर. हियर इज गिवन अ पिक्चर ऑफ एनिमल. इट इज रॅबिट. तर मला सांगा रॅबिट उडतो का? या ठिकाणी त्याचं करेक्ट होम दाखवलेलं आहे का? नाही, हे चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की रॅबिटचं जे घर आहे तर ते काय असतं? बरो म्हणजे सध्याचं फील्ड. तर या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी क्रॉस करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे फिश. ओके, तर या ठिकाणी मला सांगा जी फिश आहे तर ती आकाशात उडते का? तर हे चुकीचं दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी सुद्धा क्रॉस करायचं आहे. सो चिल्ड्रन, नेक्स्ट पिक्चर इज गिव्हन हियर. सो लुक ऍट द बोर्ड. तुम्हाला दोन दोन उदाहरणं द्यायची आहेत. कशाचे? तर हे जे
example of homestead by animals it is burrow. बघा या ठिकाणी एक एग्जांपल दिलेले आहे तुम्हाला burrow आणि आपण पाहिलेले आहे की जे प्राणी घर बनवतात कोणकोणते बनवतात ते आपण पाहिलं की जे birds असतात स्वतःचं घर स्वतः बनवतात त्यांच्या घराला आपण nest म्हणतो. तर मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे जे nest आपण पाहिलं त्याचबरोबर hive की ज्या बीज असतात त्या hive बनवतात त्यांच्या घराला आपण hive म्हणतो. त्याचप्रमाणे जो spider आहे तो web बनवतो. तर यापैकी तुम्ही कुठलंही एग्जांपल देऊ शकता. तर बघा मी या ठिकाणी नेस्ट हे एग्जांपल लिहित आहे. तर तुम्ही या ठिकाणी दुसरं पण एग्जांपल लिहू शकता जसं की वेब आहे आणि हाईव आहे. ओके सो नेक्स्ट टाइप ऑफ होम नॅचरल शेल्टर्स म्हणजे जे नैसर्गिक निवास आहे किंवा घर आहे तर ते कोणकोणते आपण पाहिलं तर डेन आहे ट्री आहे वॉटर आहे फॉरेस्ट आहे त्याचबरोबर कोल्ड प्लेस आहे. तर हे काय आहे नॅचरल शेल्टर आहे. तर त्यापैकी तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. बघा या ठिकाणी मी ट्री लिहिलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी वॉटर पण घेऊ शकता फॉरेस्ट पण घेऊ शकता आणि त्याचबरोबर कोल्ड प्लेस पण घेऊ शकता. ओके आपण पाहिलेलं आहे नॅचरल शेल्टर कोणकोणते आहे डेन आहे वॉटर आहे त्याचबरोबर ट्रीज आहे फॉरेस्ट आहे आणि कोल्ड प्लेसेस आहे. तर त्यापैकी कोणतं पण एक एक्झाम्पल या ठिकाणी खाली लिहायचं आहे. एक आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. नेक्स्ट नेक्स्ट होम ऑफ ॲनिमल्स इट इज मॅनमेड होम्स म्हणजे माणसाने बनवलेली घरं. तर माणसं कोणकोणत्या प्रकारची घरं बनवतात आपण पाहिलं तर स्टेबल आहे कूप्स आहे ॲक्वेरियम आहे त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की केनल आहे. तर इत्यादी मानवनिर्मित घरं आहे. तर त्यापैकी तुम्हाला दोन घरांचे प्रकार या ठिकाणी लिहायचे आहे. सो चिल्ड्रन शेड अँड केनल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड होम्स. ओके डिड यू गेट इट. सो नेक्स्ट वेब चार्ट इज गिव्हन हियर फूड ऑफ ॲनिमल्स. तर बघा या ठिकाणी नेक्स्ट वेब चार्ट आपल्याला दिलेला आहे तो आहे फूड ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांच्या अन्नाविषयी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे. आपण जे प्राण्यांचे अन्न खातात त्यावरून जे प्रकार आपण अभ्यासलेले आहे कोणकोणते. तर बघा या ठिकाणी आपण कोणकोणते प्रकार अभ्यासले कोणकोणत्या प्रकारचं अन्न ते खातात प्राणी. तर त्यामध्ये पाहिलं आपण प्लांट इटर्स आहे फ्लेश इटर्स आहे इन्सेक्ट अँड वॉर्म इटर्स आहे ग्रेन इटर्स आहे त्याचबरोबर प्लांट्स आणि ॲनिमल्स हे दोन्ही पण खाणारे पण आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यांचं जे अन्न आहे आणि अन्नानुसार तुम्हाला काय करायचं आहे की त्या प्राण्यांचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी लिहायचे आहे. तर बघा फूड ऑफ ॲनिमल्स तर कोणकोणत्या प्रकारचं अन्न खातात प्राणी प्लांट इट प्लांट इटिंग ॲनिमल्स फ्लेश इटिंग ॲनिमल्स बोथ फ्लेश अँड प्लांट इटिंग ॲनिमल्स ग्रेन इटिंग ॲनिमल्स अँड इन्सेक्ट इटिंग ॲनिमल्स. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी त्यांची दोन दोन उदाहरणं लिहायची आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला बोट ऑलरेडी दिलेला आहे. तर प्लांट इटिंग ॲनिमल्सचे जे एक्झाम्पल्स आपण शिकलो त्यापैकी या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल लिहायचं आहे. मी या ठिकाणी बफेलो लिहित आहे. बघा बफेलोज तुम्ही या ठिकाणी काऊ पण लिहू शकता हॉर्स पण लिहू शकता. ओके नेक्स्ट आहे फ्लेश इटिंग ॲनिमल्स म्हणजे काय तर मांस भक्षण करणारे प्राणी कोणकोणते आहे टायगर आहे लायन आहे उल्फ आहे ईगल आहे. तुम्ही या ठिकाणी उल्फ आणि ईगल पण लिहू शकता. ओके सो आय विल राईट हियर टू एक्झाम्पल्स ऑफ फ्लेश इटिंग ॲनिमल्स इट इज टायगर अँड लायन दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्लेश इटिंग ॲनिमल्स. ओके नेक्स्ट इज गिव्हन हियर बोथ फ्लेश अँड प्लांट इटिंग ॲनिमल्स त्यामध्ये क्रो आहे म्हणजे मांस पण आणि वनस्पती पण म्हणजे सर्व पक्षी प्राण्यांचे या ठिकाणी उदाहरणे लिहायचे आहे. कोणकोणते आहेत क्रो आणि बियर. तर या ठिकाणी बियरचं तुम्हाला नाव लिहायचं आहे दिलेल्या ब्लँक बॉक्स मध्ये. सो चिल्ड्रन क्रो अँड बियर दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ बोथ फ्लेश अँड प्लांट इटिंग ॲनिमल्स. ओके सो नेक्स्ट इज नेक्स्ट इज गिव्हन हियर ग्रेन इटिंग ॲनिमल्स म्हणजे धान्य खाणारे जे प्राणी आहेत तर ते कोणकोणते आहे आपण पाहिलं होतं हेन आहे पिजन आहे स्क्वेरल आहे. तर हे काय खातात धान्य खातात म्हणजे कशाचे एक्झाम्पल्स आहे ग्रेन इटिंग ॲनिमल्सचे हेन अँड पिजन. ओके हेन अँड पिजन दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ ग्रेन इटिंग ॲनिमल्स. ओके
Next is given here insect eating animals. म्हणजे किडे वगैरे खाणारे प्राणी. तर त्यामध्ये या ठिकाणी फ्रॉग तुम्हाला दिलेली आहे. एक एग्जांपल या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा या ठिकाणी आपण लिझर्डचे एग्जांपल लिहूया. आपण पाहिलं तो फ्रॉग लिझर्ड हे काय आहे तर इन्सेक्ट इटर्स ॲनिमल्स आहेत. सो चिल्ड्रन इन दिस वे वी हॅव सॉल्व अवर क्वेश्चन डॅबिन्स वेबच्या. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू कम्प्लीट गिवन क्वेश्चन आन्सर्स इन युअर सायन्स टेक्स्ट बुक. तुमच्या सायन्सच्या पुस्तकामध्येच तुम्हाला ही जी प्रश्न उत्तरे आहे ती कम्प्लीट करायची आहे. हा तुमचा आजचा गृहपाठ आहे. ओके, थँक्यू.